एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण बघू शकता शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचं एक पत्रक आहे आणि हे पत्र 5 ऑक्टोंबर 2018 आहे आणि अध्यक्ष सचिव खाजगी माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित सर्व शिक्षण संस्था जिल्हा उस्मानाबाद यांच्याकरिता आहे. संस्था अध्यक्ष सचिव यांची बैठक दिनांक 6/10/2018 तर उपरोक्त विषयी आपणास कळवण्यात येते की शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा शासन निर्णय 23/6/17 त्याचबरोबर 20/6/18 रोजीच्या शासन निर्णयांमुळे पवित्र प्रणालीमध्ये खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित संस्था व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदाची भरती करण्याकरिता ऑनलाईन पवित्र प्रणाली सुरू करावयाची आहे. सदर प्रणालीमध्ये संस्थेने भरावयाच्या माहितीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित शिक्षण संस्था अध्यक्ष सचिव यांनी बैठकीसाठी 6 ऑक्टोंबर 2018 रोजी कैलासवाशी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे दुपारी 1 उपस्थित राहायचं आहे. तर आगामी काळामध्ये आपण बघू शकता की खाजगी माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित ज्या काही शाळा आहेत त्यांचीसुद्धा रिक्त जागेची जो काही तपशील आहे तो भरण्याकरिता आणि पवित्र प्रणालीवर ही भरती प्रक्रिया सुरू करण्याकरता त्यांच्याकडून लवकरात लवकर रिक्तपदाची माहिती भरण्याचं काम हे आता सुरू झालेलं आहे आणि त्याकरता तशी प्रकारची बैठक ही 6/10/2018 रोजी ठेवण्यात आलेली आहे. तशा आशयाचं हे पत्रक होतं. तर आगामी काळामध्ये 20 ऑक्टोंबरच्या नंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याबद्दलची ही माहिती होती. धन्यवाद.